शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, 20 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील प्रदोष व्रत। मित्रांनो, तसं तर प्रत्येक महिन्यात त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येत असतं, परंतु श्रावण महिना हा भोलेनाथांना समर्पित आहे आणि प्रदोष व्रत हे सुद्धा महादेवांना समर्पित आहे, त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रदोष व्रताचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। मित्रांनो, या प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकरांची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसंच सर्व कष्टांपासून मुक्ती मिळते। देवांचे देव महादेव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केलं जातं। या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदर आणि 45 मिनिट नंतर या काळामध्ये विशेष करून महादेवांची पूजा केली जाते। प्रदोष काळात भोलेनाथांच्या पूजेचं महत्त्व आहे। मित्रांनो, भोलेनाथ हे भोळे आहेत, ते आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना शीघ्र पूर्ण करतात। जो भक्त त्यांची मनोभावे पूजा करतो, त्यांचं नामस्मरण करतो, त्याच्या सर्व इच्छा भोलेनाथ पूर्ण करतात। मित्रांनो, तुम्हाला धनसंबंधित काही समस्या असतील, घरात पैसा टिकत नसेल, नोकरीमध्ये बढती मिळत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल, विवाह होण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असेल, तर मित्रांनो, या सर्व समस्यांसाठी प्रदोष व्रत नक्की करा। यामुळे तुमच्या सर्व धनसंबंधी समस्या, विवाह संबंधी समस्या दूर होतील। या दिवशी भोलेनाथ आपल्यावर त्वरित प्रसन्न व्हावेत, आपल्याला मनोवांछित फळ मिळावं यासाठी अनेक जण या दिवशी काही उपाय देखील करतात। मित्रांनो, यातीलच प्रदोष व्रता दिवशी केला जाणारा एक विशेष उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा उपाय आपण कसा करायचा आहे हे आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही आमच्या उत्सव रंग चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। चला तर पाहूया, प्रदोष व्रतादिवशी भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कोणता विशेष उपाय आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, यासाठी आपल्याला सर्वात आधी जायचं आहे शिवमंदिरात। मित्रांनो, तुमच्या आसपास एखादं शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे, आणि लक्षात ठेवा की हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्येच करायचा आहे। प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आधीचा आणि नंतरचा काही काळ, त्याला प्रदोष काळ म्हणतात। तर या काळामध्ये आपल्याला भोलेनाथांची, महादेवांची पूजा करायची आहे। भोलेनाथांना जलाभिषेक करायचा आहे, पांढऱ्या रंगाची फुलं त्यांना अर्पण करायची आहेत। मित्रांनो, पांढरा रंग हा भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुलं भोलेनाथांना आपण अर्पण करायची आहेत, आणि त्यानंतर आपल्याला घ्यायची आहेत बेलपत्र। मित्रांनो, प्रत्येक बेलपत्राला आपल्याला भस्म लावायचं आहे। भस्म म्हणजेच विभूती जी महादेवांच्या पूजेमध्ये वापरली जाते। कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला हे विभूती मिळेल, तर ती विभूती आणून आपल्याला बेलपत्राला लावायची आहे। मित्रांनो, संपूर्ण बेलपत्राला ही विभूती आपल्याला लावायची आहे आणि नंतर हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही 21, 51, 108 अशी बेलपत्र घेऊ शकता। यामध्ये प्रत्येक बेलपत्राला आपल्याला विभूती लावायची आहे आणि नंतर ओम नमः शिवाय बोलून प्रत्येक बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। प्रत्येक बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे, आणि बेलपत्र अर्पण केल्यानंतर हात जोडून महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊ दे, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। मित्रांनो, तुमच्या ज्या काही समस्या असतील, धनसंबंधित असतील, विवाह संबंधित असतील, वास्तुदोषासंबंधित असतील, त्या सर्व आपल्याला भोलेनाथांच्या पुढे मनातल्या मनात बोलायच्या आहेत आणि त्यांचं निवारण होण्यासाठी भोलेनाथांकडे प्रार्थना करायची आहे। त्यानंतर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा देखील आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। लक्षात ठेवा, इथे गाईच्या तुपाचाच आपल्याला वापर करायचा आहे, इतर प्राण्यांच्या तुपाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही, फक्त गाईच्या साजूक तुपाचाच वापर करायचा आहे, आणि त्या दिव्याने आपल्याला भोलेनाथांची आरती करायची आहे। त्यानंतर भोलेनाथांना नैवेद्य अर्पण करावा। मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही प्रदोष काळामध्ये भोलेनाथांची पूजा केली
मनोभावे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुमच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील। मित्रांनो, उपाय अत्यंत साधा आहे आणि शीघ्र मनोकामना पूर्ती करणारा आहे। त्यातल्या त्यात हा श्रावण महिना आहे, भोलेनाथांचा प्रिय मास आहे। तर या महिन्यामध्ये तुम्ही प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा करून हा उपाय नक्की करा। तुम्हाला याचा काय अनुभव येतो ते सुद्धा आमच्यासोबत शेअर करा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा। धन्यवाद।